सोलापूर दक्षिण विधानसभा या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीने चुना लगाव अभियान राबवण्यात येत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरमध्ये एक अनोखा उपक्रम राबविण्यात आलाय। मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बेरोजगारी दिन म्हणून दक्षिण विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने चुना लगाव उपक्रम राबविण्यात आला। दक्षिण सोलापूर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे आणि जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश जोकारे यांच्या नेतृत्वात दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडार कवठे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत बेरोजगारी दिन साजरा करण्यात आला। बीजेपी सरकारचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा। तर या दिनानिमित्त युवक काँग्रेसने चुना लगाओ हा उपक्रम एका पानटपरीवर राबवला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरित होऊन काही बेरोजगार उच्च शिक्षित युवकांनी दिवसभर पानटपरीवर चुना लावत पान विकून आपला रोजगार मिळवला। आज जगाच्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशाच्या प्रधानमंत्र्याचा वाढदिवस साजरा होत असताना आपल्या संतांनी सांगितलंय, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले। 2014 सालच्या निवडणुकीमध्ये आपल्या तरुण पिढीला एक आश्वासन दिलं होतं की प्रत्येक वर्षी 2 कोटी मोरांना, 2 कोटी लोकांना, विद्यार्थ्यांना, युवकांना आम्ही रोजगार देऊ। प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये आपण जमा करू आणि त्यांना उद्योगाला प्रवृत्त करू। आज आमची पोरं उघड्यावर फिरत आहेत। मोदी साहेबांकडे आशेनं पाहत असताना कुणीही समाधानी नाही। शेतकरी वर्गाच्या नावावर प्रत्येक वर्षी किसान सन्मान म्हणून 6,000 रुपये घ्यावं लागला। त्या 6,000 रुपयामध्ये काय झालं होतं, 10 वर्षापूर्वी रतन खत्रीचा मटका जोरात होता आणि त्याचं हे 14 नंतर त्याचा मटका जोरात जो होता तो कमी पडला म्हणून शेतकऱ्यांना प्रोत्साहन मटका लावायसाठी रोज 20 रुपयाप्रमाणे 3-4 दिवसाचे 6,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत। तर 2 कोटी नोकऱ्यांचं आश्वासन देऊन युवकांची अपेक्षा भंग केलेल्या युवकांनी मोदींचा धिक्कार केलाय। यावेळी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा आज वाढदिवस, त्यांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो। त्या सर्व युवकांकडून जे सध्या बेरोजगार होऊन घरात बसतायत, त्यांच्या लग्नाला सुद्धा जेव्हा एक प्रस्ताव येतो तर बेरोजगारीच्या नावाखाली त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव सुद्धा ठुकारला जातो। तर त्या सगळ्या बेरोजगार युवकांकडून, युवतींकडून, माय भगिनींकडून त्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। सर्वप्रथम आज युवक काँग्रेस दक्षिण सोलापूर मार्फत आम्ही नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त बेरोजगारी दिवस हे साजरा करीत आहोत। आज आम्ही एक नवी कल्पना मांडत आहोत की जसं नरेंद्र मोदींनी मागील 8-10 वर्षामध्ये चुना लावायचं काम जसं आपल्या भारतीय संस्कृतीतल्या भारतीयांना केलेलं आहे, भारतीय संस्कृतीतल्या भारतीयांना केलेलं आहे, मोठे मोठे आश्वासन दिले, मोठे मोठ्या प्रमाणात फेकण्याचं काम त्यांनी जे केलेलं आहे, त्याप्रकारेच त्यांच्याच या गोष्टीपासून आम्ही अवलोकन करून आज या ठिकाणी या पानटपरीमध्ये आपल्या पानांना चुना लावून त्यातून बेरोजगार असणाऱ्या युवकांना रोजगार देण्याचं काम आम्ही युवक काँग्रेसमधून करत आहोत। तर नरेंद्र मोदीकडून निदान एवढं तरी करण्याचा आम्हाला भाग्य भेटला, हे मी त्यांचं अभिनंदन करू इच्छितो। प्रतिनिधी शिवराज मुगळे, न्यूज टुडे 24, सोलापूर।